म्हणजे आत्ता इथं उभा आहे, तिकडून मागून आलेलं आहे आणि मला आज इकडे एक हॉस्पिटल दिसलं आहे. आता हे प्रायव्हेट आहे की सरकारी माहिती नाही मला, पण हॉस्पिटल आहे. इमर्जन्सी दिसते आहे, एडवर्ड एमहर्स्ट हेल्थ इमर्जन्सी. आणि मुद्दामून मला सांगायचं एवढं आहे की हे आमच्या घरापासून इतकं दूर आहे, मी सकाळी मॉर्निंग वॉक करताना आलेलो आहे. हे पाहिजे माझ्या मागे इथे दिसते ना, ते हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या समोरच असा परिसर आहे. मी असं चालत आलेलो आहे मागून. हे अजून डेव्हलप होतं आहे, डेव्हलप झालेलं नाही, पलीकडचं डेव्हलप झालेलं आहे बऱ्यापैकी. सगळा असा मोकळा परिसर आहे. हे डेव्हलप हे पूर्ण झालेलं आहे, पजेशन दिलेलं आहे त्यांनी या बाजूचं, आणि इकडे व्हायचं आहे अजून. या हॉस्पिटलचाच परिसर असा कदाचित, आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहे सर्व, पूर्णपणे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तिथे समोर लिहिलेलं दिसतं आहे मला मेडिकल ऑफिस बिल्डिंग, आणि हे हॉस्पिटल जे आहे ते इतक्या अंतरावर आहे. म्हणजे आपण मागून जे पाहिलं आहे तर माझ्या समोरच्या बाजूला हा सर्व हॉस्पिटलचा परिसर आहे. माझ्या स्क्रीनमध्ये पण खरं तर बसत नाही आहे. हे प्रायव्हेट आहे की सरकारी आहे, हे प्रायव्हेट आहे की सरकारी आहे माहिती नाही मला, पण हॉस्पिटलचा परिसर आहे. तसंच हे जर पाहिलं आपण तर हे डेव्हलप करताना इतकी ती बारीक लक्ष देतात पा. आता इथे चांगल्या मस्तपैकी रस्ते तयार होतील आणि आपल्याला नंतर काही महिन्यातच, काही वर्षात नाही, काही महिन्यात ओळखूसुद्धा येणार नाही हा परिसर. रिडेव्हलपमेंट आहे सर्व असं वाटतं मला. नाही सॉरी, रिडेव्हलपमेंट नाही, नवीन परिसर आहे. म्हणजे नुसतं फ्रेश होतं आहे. रिडेव्हलपमेंट म्हणजे रिपेअरचं वगैरे अगोदरचं असेल कदाचित, तसं नाही आहे, हे फ्रेश होतं आहे तयार. अजूनही इकडे हा परिसर चालूच आहे मेडिकल ऑफिसचा, हा इथे एंड झालेला असेल. सकाळी 7:37 झालेत, मे बी कदाचित आज सॅटरडे असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे रहदारी कमी असेल, नाहीतरी तशी रहदारी नसतेच म्हणा. 148th Avenue चालत आलेला आहे. मी तुम्हाला आता एक शाळा दाखवतोय. ही शाळा आहे आणि लगेच मागच्या बाजूला पण एक, माझ्या मागच्या बाजूला सुद्धा शाळा आहे. आणि परिसर पाहायचा म्हटला आपण तर या परिसरासाठी ही एक शाळा असेल कदाचित. आणि मी दुसऱ्या साईडने दाखवतो आहे, इकडे पण परिसर आहे ज्याला नेबरहूड म्हणतात, तर त्यांच्यासाठी ही शाळा असेल. पुढे उजव्या बाजूला आणखी आहे नेबरहूड, पण शाळांना किती प्राधान्य आहे ते आपल्याला कळते. पण मी कोणतेही व्हिडिओ ना डबल केलेले नाही आहे. जे काय प्रत्येक माझे व्हिडिओ असतील ना, हे प्रत्येक वेगळेवेगळे आहेत, असं रिपीट केलेलं नाही आहे. आणि मॉर्निंग वॉकला जाताना दररोज मी वेगवेगळ्या रूट वेगवेगळ्या रूटनेच जातो म्हणा. एका रूटने मोस्टली जाण्याचं टाळतो.
हे बॅकयार्ड साधारण असं असतं प्रत्येक बंगल्याचं. फ्रंट साईड त्यांचं वेगळं असेल. कामं करताना साधारण किती प्रिकॉशन्स घेतात पा. वॉटर पॉट बॉलिवूड 127 स्ट्रीट ही ती शाळा म्हणतोय मी. साडेसात वाजून गेले तरी काही हालचाल नाही घरांमध्ये. हे बॅकयार्डचं आहे सर्व. आणि अशा परिसरातून मॉर्निंग वॉक करायला पाहत किती मजा येते. म्हणजे आपण जितकं फ्रेश असू त्याच्याहीपेक्षा जास्त ह्या वातावरणामध्ये अवेलेबल 11.48 एकर्स हा सुद्धा ओपन प्लॉट आहे. आपण इकडे सुद्धा स्कीम होणार असेल. हा आता बॅकयार्ड जरा चांगलं दिसत असेल कदाचित. म्हणजे मी डायरेक्ट व्हिडिओ कॅमेरा नाही घेत तिकडे. बॅकयार्ड तुम्हाला कळावं म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे सिंगल फॅमिली आणि डबल फॅमिली नेबरहूड असं विभाग आहे.